कोरपना तालुक्यातील गडचांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गडचांदूर भोयेगाव मार्गावरील बाखर्डी गावाजवळ शुक्रवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास दोन ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका चालकाचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला. रामाधर्मा टेकाम असे मृत ट्रक चालकाचे नाव आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील सावंगी येथील हायवा ट्रक रात्रीच्या सुमारास गडचांदूरवरून भोयगावकडे जात होता. वाकडी गावाजवळ एका चारचाकी वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक डिझेल टँकला जोरात धडक दिली आणि क्षणात डिझेल टँकचा स्फोट होऊन आग लागली. यावेळी रामाधर्मा टेकाम हा वाहनात अडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर रामेश्वर बालाजी हा लगेच बाहेर पडल्याने सुदैवाने तो बचावला. आग एवढी भीषण होती की जळत असलेल्या चालकाला वाचवता सुद्धा आले नाही. परिणामी त्याचा जागीच अक्षरशः कोळसा झाला. या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.